नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरा डिसेंबरच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी प्रवासात असताना एक दिवशी व्हिडिओ रेकॉर्ड केला पण आवाज एवढा खराब आला किंवा नंतर ठरवलं की आपल्याला हा कंटेंट परमनंट यूट्यूबवर ठेवायचा आहे आणि तुम्हाला हा कंटेंट परमनंटली वापरायचा तर लेक्चर लेट का असे ना त्यामुळं आज परत रेकॉर्डिंगला घेतो आहे मागच्या दोन दिवसांचे व्हिडिओ जे पडलेले नाही आहेत ते तुम्हाला परवा दिवशी मिळून जातील आपली लेक्चर सिरीज कंटिन्यू असेल हा आमचा प्रयत्न असेल सुरू करूया पहिली महत्वाच्या न्यूज पासून पहिली महत्वाची न्यूज ही पर्यावरणाच्या बाबतीत आहे सी फॉर्टी शहरांनी हवामान नेतृत्व गट यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे त्याच्याबद्दल ही महत्वाची न्यूज आहे आपण याबद्दल पाहूया लक्षात घ्या राज्याचा पर्यावरण विभाग मुंबई महानगरपालिका नगरपालिका आणि सी फॉर्टी सिटीज हवामान नेतृत्व गट यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला आहे ज्याला आपण मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग सुद्धा म्हणतो जो तुमचा राज्यसेवेचा अर्थव्यवस्थेच्या सिलेबसमधला टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंटमधला एक महत्वाचा भाग आहे मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी या करारावर स्वाक्षरी केलेली आहे आता इथे विचारलं जाऊ शकते की स्वाक्षरी कोणी केली बऱ्याचदा तिथं मग मंत्र्यांचं नाव दिलं जाऊ शकतं सचिवांचं नाव दिलं जाऊ शकतं त्यामुळे मी स्पेसिफिकली तुम्हाला प्रत्येक मुद्दा शिकवताना प्रश्न कुठे येऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय याबद्दल काही महत्वाचे मुद्दे आपण जाणून घ्या मुंबई शहरामध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत मुख्य मुद्दा आहे तो प्रदूषण कमी करणं कार्बन डायऑक्साईड गॅसचं इमिशन कमी करणं ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालणं यामुळे वाहतुकीचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे यासोबतच घन कचऱ्याचं सा विभाजन प्रक्रिया प्रक्रियासुद्धा करण्यात येणार आहे इथं काही गोष्टी लक्षात ठेवा पर्यावरण रक्षणासाठी जगभरात होत असलेल्या विविध उपक्रमांची मुंबईत अंमलबजावणी करता येईल असं या सामंजस्य करामार्फत सांगण्यात आलेलं आहे सामंजस्य करारानुसार हवामान बदला बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या जगातील सर्वात मोठ्या शहरांचे जागतिक नेटवर्क असलेलं हे सी फॉर्टी शहरे स्थानिक पातळीवर हवामान बदलाच्या प्रश्नावर तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाकांक्षी कृती आराखडे राबवत आहेत ज्यामध्ये एका ठिकाणी झालेला प्रकल्प हा दुसऱ्या ठिकाणी आपण किती इफेक्टिव्हली राबवू शकतो एका ठिकाणचं इनोव्हेशन दुसऱ्या ठिकाणी राबवू शकतो कारण जागतिक हवामान बदलाचा ही जी अडचण आहे ही अडचण सर्वांना नुकसानदेयी असणार आहे याचा परिणाम फक्त एका शहरावर होणार नाही आहे सर्व शहरांना व सर्व लोकांना कलेक्टिवली या ठिकाणी कामकाजामध्ये सहभागी व्हावं लागणार आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची न्यूज आहे नासाच्या मून मिशनबद्दल या नासाच्या मूल मिशनमध्ये भारतीय वंशाचे राजाचारी यांच्यासोबत इतर महत्वाचे ऍस्ट्रॉनॉट यांना चंद्रावर पाठवण्याची तयारी नासाने केली आहे व दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या सर्वांची सफारी चंद्रावर होणार आहे त्याबद्दल आपण ही न्यूज पाहणार आहोत याबद्दल डिटेलिंग कंटिन्यू येत राहणार आहे फक्त एक तुम्हाला आयडिया असावी इथून पुढे सर्च करण्यासाठी म्हणून सांगत आहे इथे लक्षात ठेवा नासाने भारतीय वंशाचे अंतराळवीर राजचारी यांच्यासह अठरा जणांच्या प्राथमिक चमूची निवड केलेली आहे ते दोन हजार चोवीसमध्ये आर्टेमिस या मोहिमेचं नाव लक्षात ठेवा आर्टेमिस या चांद्र मोहिमेचा भाग असतील अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी केनेडी स्पेस सेंटरमध्ये ही महत्त्वाची माहिती दिली इथं लक्षात ठेवा या चमूमध्ये प्रथमच एका महिलेचाही समावेश करण्यात आलेला आहे आपण नासाबद्दलसुद्धा माहिती जाणून घ्या नासा ही अमेरिकेचे अंतराळ संशोधन करणारी एक महत्त्वाची संस्था आहे नासाची स्थापना चोवीस एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्नला झालेली आहे याचं मुख्यालय वॉशिंग्टन डी सी इथं आहे तर अध्यक्ष चार्ल्स बोल्डन आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नपासून या संस्थेचं कामकाज सुरू झालेलं आहे त्यामुळे ही संस्था महत्त्वाची आहे नासाचा फुल फॉर्म लक्षात ठेवा नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला मॅच दी पेर या गटाखाली दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या ज्या अंतराळ संस्था आहेत युरोपियन स्पेस एजन्सी असेल जपानची जाक्सा असेल भारताची इस्रो असेल किंवा अमेरिकेचे नासा असेल या सगळ्या संस्थांच्या मॅचदी पेरावर प्रश्न येतो आणखीन याच गटातला आणखी एक प्रश्न असतो तो म्हणजे वेगवेगळ्या देशामधील जे स्टॉक मार्केट्स आहेत या स्टॉक मार्केटच्या मॅचदी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो जसं की सिंगापूरचं स्टेट टाईम्स असेल भारताचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल अमेरिकेचा नॅसडॅक असेल यांच्यावरसुद्धा प्रश्न किंवा अमेरिकेचं लंडन टाईम्स असल या सर्वांवर सुद्धा प्रश्न असतो त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे प्रख्यात नर्तक पद्मश्री देबू यांचं निधन झालेलं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घ्या इथं महत्वाचं आहे प्रख्यात नर्तक देबू यांचं त्र्याहत्तराव्या वर्षी निधन झालेलं आहे यांचा जन्म गुजरातमधील नवसारी येथे तेरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झालेला आहे डेट ऑफ बर्थ लक्षात ठेवायची गरज नाही जन्म ठिकाण फक्त तेवढं लक्षात रासू द्या यांचे गुरु प्रल्हाद दास कथ्थकचे धडे घेतले आणि नंतर गुरु ए के पणिककर यांच्याकडून त्यांनी कथ्थकली या शास्त्रीय नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं यामध्ये लक्षात ठेवा कथ्थक आणि कथ्थकली या दोन्ही प्रकारच्या नृत्यशैली ते पारंगत होते त्यांनी आधुनिक नृत्यशैली घडवली त्यांना एकोणीसशे पंच्याण्णव साली संगीत नाटक अकादमीने पुरस्काराने सन्मानित केले त्यांना एक गेली पाच दशके त्यांनी सत्तर देशांमधून आपल्या नृत्याचे सादरीकरण केले दोन हजार सात साली त्यांना पद्मश्री या महत्वाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलेले होते आता इथे लक्षात काय ठेवायचे राज्यसेवा मुख्यमध्ये प्रश्न विचारला गेला तर तो, तो प्रश्न विचारला जाताना यांच्या नावावरती प्रश्न विचारला जातो राज्यसेवा पूर्व किंवा कंबाईनची पूर्व यामध्ये सुद्धा यांच्या नावावरती प्रश्न विचारला जातो मात्र युपीएससी पूर्वची तयारी जी लोक करतात त्यांनी लक्षात ठेवा या प्रकारची न्यूज आल्यानंतर इथं प्रश्न पर्सनॅलिटीवर कधीही विचारला जात नाही तर हा पर्सनॅलिटी कोणत्या गावचा आहे त्या गावचं महत्व विचारलं जातं आपण चुकीच्या गोष्टी शोधत बसतो फॉर एक्झाम्पल समजा यांचा जन्म नवसारीचा आहे तर नवसारीचा असता तर मग काय नवसारीवर प्रश्न विचारले जातात किंवा यांनी दोन प्रकारच्या नृत्यामध्ये पारंगता मिळवली आहे कथ्थकली आणि कथ्थक तेव्हा काय केलं जातं कथ्थकली आणि कथ्थक या दोन नृत्यांबद्दल सुद्धा विस्तृत माहिती विचारली जाते किंवा सर्व डान्सचे प्रकार आणि त्यांचा कोणत्या राज्यामधील उगम आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये वापरलं कसं जसं की भरतनाट्यम असल कथ्थक असेल कथ्थकली असल कुचीपुडी असल या सर्व किंवा बिहू डान्स असल हे सर्व डान्स आणि ते कोणत्या राज्यामधील आहेत यावर प्रश्न विचारला जातो म्हणून मी खूपदा सांगत असतो की तुम्ही पुस्तकं वाचण्यापेक्षा अगोदर प्रश्न वाचावी कोणत्या प्रकारचे प्रश्न वाचले की ऑटोमॅटिकली तुम्हाला न्यूज वाचताना या न्यूजमधलं काय वाचायचे काय शोधायचे यावर तुम्हाला गोष्टी सहज कळतात आणि तुम्ही त्यानुसार तयारी करू शकता त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे माजी मंत्री विष्णू सावरा यांच्याबद्दल त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालेलं आहे त्यांच्याबद्दल माहिती जाणून घ्या राज्याचे माजी आज आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे माजी पालकमंत्री विष्णू सावरा यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर वाडा मतदारसंघामधून ते निवडून आले होते सहा वेळा विजय होण्याचा सन्मान त्यांनी मिळवला आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या युती सरकारमध्ये सुद्धा ते मंत्री होते त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीबद्दल डेटा सोनिफिकेशन म्हणजे काय तर तुम्हाला या ठिकाणी चित्र दिसत असेल हा जो नेबुला आहे या नेबुला म्हणजे थोडक्यात काय की गॅसचा खूप मोठा गोळा आहे अंतराळामध्ये असणारा मग या अंतराळामध्ये असणाऱ्या गॅसच्या गोळ्यामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडतात या सर्व घटना आपण या डेटा सोनिफिकेशनच्या सहाय्यानं ऐकू शकतो पाहणं थोडं कठीण असतं अंत स्पेसमधल्या गोष्टी एवढ्या दूरच्या पाहणं कठीण असतं मात्र डेटा सोनिफिकेशनच्या सहाय्यानं सर्व घटना आपण ऐकू शकतो त्याबद्दलची ही महत्वाची न्यूज आहे आपण याबद्दल माहिती जाणून घ्या नासाने नुकताच क्रॅब नेब्युलाचा सोनिफिकेशनचा व्हिडिओ प्रसारित केला होता क्रॅब नेबुला व्हिडिओमध्ये नेबुला त्याच्या वेगवेगळ्या रंगांच्या आधारे संगीतात रूपांतरित केला जात आहे नेबुला काय आहे तर हायड्रोजन धूळ हेलियम आणि आयनायझेशन आयनचा वायूंचा एक ताऱ्यांचा एक महत्वाचा ढग आहे ज्याला आपण नेब्युला असं म्हणतो नेब्युलाची थेरी आहे पहा आपल्या युनिव्हर्सच्या उत्क्रांतीबद्दल नेब्युलाची थेरी आहे नेब्युलर हायपोथेसिस म्हणून मग याच्यामध्ये डेटा सोनिफिकेशन काय आहे तर लक्षात घ्या डेटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणजे इन्फॉर्मेशनचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी ध्वनीचा वापर करणं याला आपण डेटा सोनिफिकेशन असं म्हणतो ही एक डेटा व्हिज्युअलायझेशनची श्रवण आवृत्ती आहे म्हणजे पाठीमागे सर्व घडणाऱ्या सर्व घटनांना आपण डेटाच्या साऊंड ट्रॅकमध्ये कन्वर्ट करतो आणि आवाजामार्फत आपल्याला ते सर्व दिसत असतं हा प्रोजेक्ट वापरकर्त्यांनी ताऱ्यांची निर्मिती ब्लॅक होलची निर्मिती ढग यांची निर्मिती यासारख्या अनेक खगोलीय घटना ऐकण्यासाठी मदत होते ज्या दूर कुठेतरी नेबुलामध्ये किंवा अंतराळामध्ये घडत असतात त्यामुळे हा महत्वाचा कन्सेप्ट आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे यावरती प्रश्न विचारण्याचा स्कोप हा जास्त असू शकतो त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे एबीटीओ म्हणजेच असोसिएशन ऑफ बुद्धिस्ट टूर ऑपरेटर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन यांच्याबद्दल एक छोटीशी महत्वाची न्यूज आहे दहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी या असोसिएशनचं उद्घाटन करण्यात आलं आहे पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने हे उद्घाटन अधिवेशन भरलं होतं त्यामुळे ही न्यूज महत्वाची आहे भारताच्या पर्यटन क्षेत्रात अलीकडील काय विकास झाला त्याबद्दल आपण पाहूया देशातील पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी स्वदेश दर्शन योजना आणि प्रसाद योजना सुरू केली गेली दोन्ही योजनांचं नाव लक्षात ठेवा स्वदेश दर्शन योजना आणि प्रसाद योजना मग यामध्ये काय महत्वाचं आहे तर स्वदेश दर्शन दर्शन आणि प्रसाद या प्रमुख योजनांच्या अंतर्गत देशातील विविध बौद्ध स्थळांवर पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांचा व सर्व बाबींचा विकास करणे हे आमागचं महत्वाचं उद्दिष्ट आहे स्वदेश दर्शन योजना सुद्धा आहे याची सुरुवात दोन हजार चौदाला झाली ही भारत सरकारच्या अंतर्गत पर्यटन मंत्रालयाची एक महत्वाकांक्षी अशी योजना आहे यामध्ये लक्षात ठेवा या, लक्षा या योजनेचं उद्दिष्ट आहे भारतातील पर्यटनाच्या संभाव्यतेला पोटेन्शियलला प्रोत्साहन देणे विकसित करणे आणि त्याचा वापर करून त्याचा उपयोग करून भारतातील पर्यटन जास्तीत जास्त वाढवून परकीय चलन कसं कमविता येईल याकडे लक्ष देणे ही एक मध्यवर्ती योजना आहे म्हणजे सेंट्रल सेक्टर स्कीम आहे ज्यामध्ये शंभर टक्के अनुदान हे केंद्र सरकारकडनं मिळतं इथं लक्षात ठेवा सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे पब्लिक सेक्टरमधील उपक्रम आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर या पुढाकारांसाठी उपलब्ध असलेला निधी सुद्धा या योजनांसाठी वापरला जातो दुसरी महत्वाची योजना आहे प्रसाद योजना ती काय म्हणते आपण पाहूया प्रसाद योजना पिलग्रिमेज रिज्युविनेशन अँड स्पिरिच्युअलिटी ऑग्युमेंटेटिव्ह ड्राईव्ह फॉर्म लक्षात ठेवा प्रसाद योजनेचा पिलग्रिमेज रिज्युव्हनेशन अँड स्पिरिच्युअलिटी ऑग्युमेंटेटिव्ह ड्राईव्ह याची सुरुवात दोन हजार पंधराला झालेली आहे यात्रा आणि वारसा स्थळांच्या विकासासाठी या योजनेच्या अंतर्गत जवळपास बारा शहरांची निवड करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी पर्यटन कमी झालं आहे किंवा पर्यटकांचं येणं जाणं कमी झालेलं आहे ते परत वाढीस कसं लावता येईल आणि या पर्यटनावर काम कसं करता येईल यासाठी या योजनांच्या अंतर्गत काम करणं सुरू आहे पुढची महत्त्वाची न्यूज पर्यावरणाशी संबंधित आहे इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट आहे याच्याबद्दल महत्वाची न्यूज आहे याबद्दल आपण जास्त जाणून घ्या इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट यामध्ये नॅशनल मिशन क्लीन गंगाने ऑर्गनाइज केलेला आहे याच्याबद्दलची बाब आपण पाहूया इथं लक्षात घ्या प्रथम भारत जल प्रभाव शिखर परिषद म्हणजेच काय तर इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट जल प्रभाव शिखर परिषद दहा डिसेंबर दोन हजार वीस ला सुरू झालेली आहे मग इथं प्रश्न कुठे येऊ शकतो या परिषदेची थीम काय आहे यावर प्रश्न येऊ शकतो तर कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस अँड होलिस्टिक मॅनेजमेंट ऑफ रिव्हर्स अँड वॉटर बॉडीज विथ अ फोकस ऑन अर्थ गंगा तर लक्षात ठेवा अर्थ गंगा हा शब्द लक्षात ठेवायचा आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी जवळपास रोजच्या लेक्चरमध्ये कमीत कमी एक किंवा दोन थीम सांगत असतो मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर एवढ्या थीम लक्षात कशा ठेवायच्या तर लक्षात ठेवा एवढे वाक्य लक्षात राहणं शक्य नाहीये आणि एवढे वाक्य लक्षात ठेवणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाही आहे आणि तुम्ही ते करणं हे काय विनाकारांची बिनकामाची एक्सरसाइज होईल ज्यामध्ये कधी कधी असं होतं की थीमवर प्रश्न विचारलाही जात नाही मग लक्षात काय ठेवायचं तर काही की वर्ड्स लक्षात ठेवायचे चा? त्याच्याशी निगडीत असणारे की वर्ड्स लक्षात ठेवायचे तर इथं की वर्ड काय आहे अर्थगंगा हा शब्द महत्वाचा आहे आता यात काय आपण पाहूया सगळ्या डिटेलमध्ये इथं लक्षात घ्या नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा आणि सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट ऑथॉरिटी यांच्यामार्फत या समिटचं आयोजन करण्यात आलं होतं हा महत्वाचा मुद्दा आहे की ह्या समिटचं आयोजन शिखर परिषदेचं आयोजन कोणी केलं यावर विचारलं जाऊ शकतं शिखर परिषद विविध कार्यपद्धतीची गरज व चर्चा करणार आहे यामध्ये लक्षात ठेवा पाणी क्षेत्रातील गुंतवणूकदार आणि भागधारकांसाठी स्टेक होल्डरसाठी एक कॉमन व्यासपीठ म्हणून याचा वापर होणार आहे इथं बाब अशी आहे या शिखर परिषदेतून भारत आणि नदीच्या व्यवस्थापनासाठी इतर अनेक परदेशी देशांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी भारताला प्रोत्साहन मिळणार आहे फंडिंग मिळणार आहे व आपण जास्त इफेक्टिव्हली या गंगेचा वापर करू शकतो असं इथं प्रतिपादन आहे मग प्रश्न पडतो की अर्थगंगा म्हणजे नेमकं काय का तिथं लक्षात घ्या नमामी गंगेच्या अर्थगंगाच्या आसपास विकसित होते सोप्या भाषेत गंगा संबंधित आर्थिक क्रिया यावर लक्ष केंद्रित करणारं एक विकास मॉडेल आहे ज्यामध्ये गंगा विकसित करत असताना गंगेच्या बेसिनमध्ये राहणारी लोक गंगेच्या आसपास राहणारी लोक यांच्यामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज डेव्हलप करून त्यांचा विकास कसा करता येईल त्यांचा वापर कसा करता येईल यावरती फोकस करणारं हे एक महत्त्वाचं साधन आहे याचं उद्दिष्ट काय आहे तर उद्दिष्ट लक्षात ठेवा या प्रक्रियेच्या अंतर्गत शाश्वत शेती पद्धतीमध्ये भाग घेण्यास वनस्पती रोपवाटिका उभारण्यास शून्य बजेटमध्ये शेती आणि गंगा नदीच्या काठावर फळझाडे लावण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे इथे लक्षात ठेवा वरील उपक्रमांच्या सोबतच अर्थगंगामध्ये जलक्रीडा चालण्याचे ट्रॅक शिबिराच्या जागेचा विकास सायकलिंग इत्यादी पा ग गोष्टींसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं हा सुद्धा यांचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे शेवटी संकरित पर्यटन क्षमता टॅप करणे आपलं जे पोटेन्शियल आहे ते टॅप करणे हे या योजनेचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे अर्थगंगा नमामी गंगा नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा आणि इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट जल शिखर परिषद या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा एका न्यूजमध्ये तुम्हाला मिनिमम दहा ते बारा महत्त्वाचे बीट मिळतात ज्यावर प्रश्न विचारण्याचा स्कोप हा खूप जास्त असतो त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे एशियन डेव्हलपमेंट बद्दल इथं लक्षात घ्या मी तुम्हाला मागं सुद्धा सांगित होतं की कोणती महत्त्वाची संस्था कोणता अहवाल प्रकाशित करते यावरच प्रश्न असतो याच्या पलीकडं प्रश्न हा आणखीनही गेलेला ना नाही आहे तरी आपण आपल्या स्वयं प्रयत्न करूया की कसं लक्षात ठेवायचं इथं लक्षात घ्या एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून एशियन डेव्हलपमेंट आउटलुक प्रकाशित केला जातो त्याबद्दल आपण जास्त माहिती जाणून घ्या तो मगाचा फोटो पॉज करून व्यवस्थित पहा तुम्हाला खूप महत्त्वाच्या इनसाइट्स मिळतील इथं लक्षात घ्या एशियन डेव्हलपमेंट बँकेने अलीकडेच एशियन डेव्हलपमेंट आउटलुक जाहीर केला आहे या दृष्टिकोनातून आशियाई विकास बँकेने अंदाज व्यक्त केला आहे की दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था आठ टक्क्याने घटणार आहे प्रमुख निष्कर्ष काय आहेत तर पहिला निष्कर्ष आहे आउटलुकच्या म्हणण्यानुसार येत्या काही महिन्यात महागाई कमी होईल अशी अपेक्षा आहे अहवालानुसार भारतामध्ये हे प्रमाण जे मॉनिटरी पॉलिसीचं टार्गेट आहे फोर प्लस मायनस टू तर हे चार टक्के राखलं जाईल भारतात पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे दोन हजार वीसच्या पहिल्या सात महिन्यात अन्नधान्य चलनवाढीचा दर नऊ पॉईंट एक टक्क्यांपर्यंत पोहोचला होता डिमांड सप्लाय चेन मिसमॅनेज झाल्यामुळं हा काही दिवसांनी पूर्ववत सुरळीत होईल असं एशियन डेव्हलपमेंट आउटलुकचं म्हणणं आहे यामुळे महागाई सहा पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत पोचली आहे अहवालानुसार शेती उत्पादन भारतात वाढत आहे आणि गुंतवणूक कमी होत आहे त्याबद्दलची ही न्यूज आहे त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे वर्ल्ड युनिसेफ डे बद्दल युनिसेफ दिवस हा अकरा डिसेंबर रोजी साजरा केला जातो त्याबद्दल आपण जाणून घ्या दरवर्षी दर संयुक्त राष्ट्र संघाने अकरा डिसेंबरला युनिसेफ दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड नावाचा फंड आहे कारण याच दिवशी अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी युनिसेफची स्थापना झालेली आहे युनिसेफ म्हणजे संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधी हा याचा फुलफॉर्म आहे हे दुसऱ्या महायुद्धानंतर मदत करणे पुरवठा करणे आरोग्य शिक्षण मुलांचे पोषण त्यांच्या वातावरणावर लक्ष देण्यासाठी महत्त्वाची योजना आहे युनिसेफबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घ्या युनिसेफ हे जगभरातील एकशे नव्वदपेक्षा अधिक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये काम करते याचा उद्दिष्ट आहे मुलांचं प्राण वाचविणे त्यानंतर त्यांच्या हक्कांचं रक्षण करणे आणि त्यांच्या क्षमता पूर्णत वाढीस लावण्यासाठी मदत करणे हे युनिसेफचं महत्त्वाचं काम आहे एकोणीसशे पासष्टमध्ये युनिसेफला शांततेसाठी जागतिक नोबेल पुरस्कारसुद्धा देण्यात आलेला आहे यामध्ये माहिती आहे लक्षात ठेवा युनिसेफच्या कामात बाल संरक्षण बाल पर्यावरण बाल विकास आणि पोषण शिक्षण पोलिओ निर्मूलन मुले व वय पुनरुत्पादक आणि बाल आरोग्य वकिली आणि भागीदारी आपत्कालीन तयारी आणि प्रतिसाद यांचा समावेश आहे स्टेट ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन अहवाल यांच्याकडून जाहीर केला जातो ज्याबद्दल मी काल सांगितलं होतं लक्षात ठेवा स्टेट ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन रिपोर्ट चालेल बेसिकली लक्षात ठेवा ज्या ज्या ठिकाणी मी महत्त्वाचा मुद्दा सांगतोय ते सगळं पाठ करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र भूगोलाची सिरीज महाराष्ट्र भूगोलाच्या सिरीजमध्ये आपण आज परत एकदा नव्यानं काही महत्त्वाच्या संकल्पना शिकणार आहोत थोड्या आज आपण सॉईलबद्दल पाहणार आहोत महत्त्वाचं आहे सॉईलवर प्रश्न खूप जास्त येतात सगळ्यात पहिलं सॉईलचं आहे ते आहे तांबडी मृदा तांबड्या मृदेबद्दल तांबड्या मृदेची निर्मिती आहे ही आर्कियन विंध्य कडाप्पा प्रकारच्या खडकांचे मधून होते याचा विस्तार जर पाहायला गेलं तर उत्तर कोकणामध्ये पालघर ठाणे रायगड जिल्ह्यांचा पूर्व भाग पूर्व महाराष्ट्रातील वर्धा व वा वैनगंगा नदींचा खोरं म्हणजेच वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणीही आढळते पर्जन्याचा विचार केला तर पंधराशे मिलीमीटरपेक्षा mm अधिक पर्जन्य या ठिकाणी आढळतं याच्यामधील समाविष्ट घटकांचा विचार जर केला तर पोटॅश म्हणजे पालाश स्फुरद चुना व ह्युमसचं प्रमाण कमी असतं या शेवटच्या वाक्याला हायलाईट करा तांबड्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण कमी असतं यावर नक्की प्रश्न असतो आणि ही आम्लयुक्त मृदा असते याचे काही इतर महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत या मृदेला आयरन पायरॉक्साईडमुळे तांबूस रंग प्राप्त होतो ही मृदा बेसॉल्ट खडकांपासून बनलेली आहे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत तांबड्या रंग कुणामुळे प्राप्त होतो तो आयरन पायरॉक्साईडमुळं प्राप्त होतो आणि कशापासून बनलेली आहे तर बेसॉल्टच्या खडकांपासून बनलेली आहे Uh, क्वचितच ग्रॅनाईट व नीस या खडकांचा प्रभाव या तांबड्या मृदेमध्ये आढळतो आणि बाजरी नाचणी आणि तांदूळ ही तीन महत्त्वाची पिकं यामध्ये घेतली जातात त्यानंतर दुसरी महत्त्वाची मृदा आहे ती आहे किनारी किंवा गाळाची मृदा त्याबद्दल आपण पाहूया कोकणात वाहणाऱ्या नद्यांनी केलेल्या गाळाच्या डिपॉझिशनमुळं ही गाळाची किनारी मृदा तयार होते पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा पश्चिम भाग यामधलं पर्जन्य अठराशे ते अडीच हजार एम एम आहे सेंद्रिय घटक व ह्युमसचं प्रमाण अधिक असतं याचा पी एच सात ते सात पॉईंट शून्य पाच असं सात पॉईंट पाच असतं सॉरी गाळ माती व वाळूचं प्रमाण अधिक असतं सुपीक मृदा असते या मृदेवर उन्हाळी शेती केली जाते तिला वायंगन शेती म्हणतात म्हणजे लक्षात ठेवा गाळाच्या मृदेवर जी उन्हाळ्यात शेती केली जाते तिला वायंगन शेती हा शब्द महत्त्वाचा आहे याची खोली एक ते दीड मीटर असते भात शेती नारळ आंबा काजू आणि भाजीपाला यामध्ये पिकवला जातो त्यानंतर पुढची महत्त्वाची मृदा आहे तिसऱ्या प्रकारची ती आहे, आहे। काळी रेगूर मृदा याला काळी कापसाची मृदा सुद्धा म्हणलं जातं ब्लॅक कॉटन सुद्धा म्हणलं जातं काय आहे तर लक्षात ठेवा काळी मृदा ही लावा खडकांच्या अपक्षयापासून बनते या मृदेची निर्मिती होते ही मृदा मुख्यतः सह्याद्रीच्या पूर्वेकडं व पूर्व विदर्भाच्या पश्चिमेकडं महाराष्ट्राच्या एकूण थ्री फोर्थ भागामध्ये मृदा आढळते म्हणजे लक्षात ठेवा महाराष्ट्राचा पंच्याहत्तर टक्के भाग हा काळ्या रेगूर मृदेने व्यापलेला आहे येथील पर्जन्य पाचशे ते पंधराशे एम एम असतं सेंद्रिय घटक असतात ह्युमस आढळतात मॅग्नेशियम कार्बोनेट असतं चुनखडी पालाश लोहचं प्रमाण अधिक असतं व पूरचं प्रमाण कमी असतं म्हणजे नायट्रोजन आणि पोटॅशचं प्रमाण कमी असतं आणि आम्लारी गुणधर्माची मृदा असते आमलारी इथं शब्द लक्षात ठेवा टिटॅनी फेरस मॅग्नेटाईटमुळं या मृदेस काळा रंग प्राप्त होतो हा खुपदा विचारला गेलेला प्रश्न आहे काळ्या मृदेस कलर का प्राप्त होतो फेरस मॅग्नेटाईड या एलिमेंटमुळे या केमिकलमुळं या मृदेस काळा रंग प्राप्त होतो उन्हाळ्यामध्ये या मृदेत मोठ्या भेगा पडत असते आणि त्याला व्हर्टिसॉल असंही म्हणतात किंवा सेल्फ फ्लोईंग सॉईल जी स्वतः नांगर जाते तिला सेल्फ फ्लोईंग सॉईलसुद्धा म्हणतो कापूस वरई तूर बाजरी ज्वारी ही महत्वाची पिकं यामध्ये घेतली जातात त्यानंतर सगळ्यात त्यानंतर चौथी म मृदा आहे पाचवी गाळाची मृदा ज्याला आपण अॅल्युव्हियल सॉईलसुद्धा म्हणतो नद्यांच्या खोऱ्यात गाळाचे डिपॉझिशन झाल्याने ही मृदा तयार होते गोदावरी कृष्णा भीमा नद्यांचं खोरं सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण अधिक असतं सततच्या निक्षेपणामुळे खोलवर गाळाचे थर असतात सततच्या निक्षेपणामुळे मृदेचा कस आणि सुपिकता कायम राहते ज्वारी गहू भाजीपाला ऊस इत्यादी पिकं यामध्ये घेतली जातात त्यानंतर पुढची महत्त्वाची मृदा आहे जिला आपण चिकन माती म्हणतो किंवा पॉईटा मृदा म्हणतो क्ले किंवा लोम सॉईल नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या डिपॉझिशनमुळे होते या गाळात सूक्ष्म कणांचं प्रमाण अधिक असतं उत्तर कोकणातील पालघर त्यासोबतच भंडारा जिल्ह्यामध्ये ही मृदा आढळते इथं पर्जन्य पंधराशे ते दोन हजार एम एम असतं नत्र व सेंद्रिय घटकांचं प्रमाण अधिक असतं ही सुपीक मृदा असते यामध्ये भात शेती घेतली जाते हे लक्षात ठेवा त्यानंतर ही ज्ञानदीपची पुस्तकं आहेत जी तुम्ही ऑनलाईन मागवू शकता थँक्यू व्हेरी मच हॅव अ गुड डे थँक्यू